शेतकरी बांधवांनो, आता हे जे शेत बघताय तर हे सगळं जे आहे ते म्हणजे पुढं जे दिसतंय हे सगळं शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चुपकाट्याचं गवत झालं होतं किंवा सगळं तण झालं होतं, जे चुपकाटा असेल किंवा इतर जे काही आपले काँग्रेस गवत असेल तर इतर गवत जे आहे ते अशा पद्धतीनं होते. तर आता ह्याच्यात काय केलेलं आहे नवीन प्रयोग थोडासा, की डायरेक्ट रोटावेटर जे आहे ते इथं चालवलं आहे, रोटर केलेलं आहे. हे समोरचं रांजी दिसतंय ते हे सगळं रोटावेटर केलेलं, आणि ह्या रोटावेटर केलेल्या शेतामध्ये थेट काय केलं आहे, आता हा जो काही नांगर दिसतोय तर हा नांगर चालवून जे आहे ते डायरेक्ट आता सरी जी आहे ते पाडताय. म्हणजे आता इथून ही सरी पाडत गेल्याच्या नंतर डायरेक्ट इकडं जे आहे तर ट्रॅक्टरचं टायर चाललेलं ते परत तिकडून येताना बरोबर त्या टायरवरच जे आहे ते हे आणलेलं, त्याच्यामुळं सरीतलं अंतर जे आहे ते मेंटेन होतंय बरोबर 5 फूट. आता राहिला विषय दुसरा काय, तर ही ढेकळं मोठ्या प्रमाणामध्ये असे निघालेले आहेत. आता इथं काय करायचं आहे, लागवड करताना एक एक सरी जी आहे ते पाणी देऊन घ्यायचं, एकदाच सगळ्या सऱ्याला पाणी द्यायचं नाही, एक एक सरी जी आहे ते किंवा दोन दोन तीन तीन सऱ्या फक्त पाणी देऊन घ्यायचं. ज्यावेळेस आपल्याला रोप लागवड करायची त्याच्या आदल्या दिवशी जरी पाणी दिलं तरी चालतंय, आणि अशा पद्धतीनं पाणी देऊन जर आपण हे केलं तर काय होतं, हे सगळे ढेकळं जे आहे ते विघरून जातील, आणि हे ढेकळं विघरून गेल्यामुळं इथं जे आहे ते गाळ तयार होईल, आणि ह्या तयार झालेल्या गाळामध्ये जे आहे ते नंतर आपल्याला रोप लागवड जी आहे ते इथं करता येईल किंवा कांडी आपल्याला इथं दाबता येईल. चिकाट्या मारायले रान प्रचंड मोठ्या प्रमाणात खाली हार्ड पॅन तयार झाल्यासारखं जे आहे ते इथं आहे, मात्र पाणी दिल्याच्या नंतर इथं हे रान मऊसर होणार आहे. एक लक्षात घेणं गरजेचं आहे की सरसगट सगळीकडं पाणी देणं चुकीचं आहे. आपल्याला जेवढं लागवड शक्य आहे म्हणजे 2, 3, 4 सारे या पद्धतीनं जर केलं तर निश्चित आपण इथं जे आहे ते आपण हे रोप लागवड ऊसाची सक्सेस करू शकतो अशा ढेकळयुक्त शेतामध्ये.